असं म्हणतात की देव आपल्याला सुख देतो, पण जर हाच देव माणसाचं रूप घेऊन आला तर योगायोगानं त्याचं नाव सुद्धा सुखदेव असं ठेवलं जातं। कदाचित जन्मदात्या आई वडिलांना आपलं लेकरू पुढे जाऊन काय करणार आहे ना ह्याची कल्पना तेव्हाच आली असावी। म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, अगदी तशीच। कैलासवासी साहेब, तुमच्या नावापुढे हा शब्द लावताना अंगावर काटा येतो, पण हे सत्य पचवायलाच हवं की अशा हजारो म्युनिसिपल कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना सांभाळणारा हा आधारवड आता मात्र आपल्यात सावली द्यायला यापुढे नसणार। कितीतरी कर्मचाऱ्यांचा आधार होतात तुम्ही, त्यांची दुःख तुम्ही तुमची समजून उराशी कवटाळलीत, कधी वरिष्ठांबरोबर त्यांच्या न्याय हक्कासाठी युक्तिवाद केलात, तर कधी रस्त्यावर उतरून आंदोलनात सर्वात पुढे उभे राहिलात। रात्र अपरात्र काहीच पाहिलं नाहीत तुम्ही, जीवाचा अगदी आकांत केलात, थोडी थोडकी नाही तब्बल 43 वर्ष। स्वतःच्या आरोग्याला दावावर लावून तुम्ही डायलिसिस नंतर सुद्धा कामगारांची ढाल बनून लढलात साहेब। तुमची नुसती उपस्थिती सुद्धा काही प्रश्न सोडवून जायची, आणि म्हणूनच तुम्ही आपल्या तब्येतीची हेळसांड करत शेवटपर्यंत लढत राहिलात, कधी जीवन तर कधी संजीवनी बनून कामगारांचे प्रश्न सोडवलात। एक एक करून कामगार नेत्यांचं वादळ आलं आणि आपापल्या ताकदीनं लढलं। जॉर्ज साहेब, शरदराव यानंतर कुणाचं नाव या लढ्यात अजरामर होईल ना साहेब, तर ते तुमचं असेल, सुखदेव काशिद हे असेल। तुम्ही घडवलेले काही ऑफिसर्स तुमचे विद्यार्थी बनून हा वारसा पुढे चालवतील यात शंका नाही साहेब। यापुढे ही कामगारांच्या विजयाच्या निरभ्र तारांगणात अनेक नेतृत्व येतील आणि ताऱ्यासारखी चमकून सुद्धा जातील, पण एक तारा मात्र अढळ असेल या आकाश गंगेत, ध्रुव ताऱ्यासारखा, ज्याचं नाव असेल सुखदेव काशिद। साहेब खूप केलत कामगारांसाठी, चंदनासारखे झिजलात, आणि म्हणूनच हा शब्द असेल तुम्हाला प्रत्येक कामगारांचा, तुम्ही केलेल्या संस्कारांचा आणि तुमच्या प्रशिक्षणाचा हा सुगंध कायम तुमच्या आठवणीत दरवळत राहील। तरी पण आपला विद्यार्थी जीवन पाटील, म्युनिसिपल मजदूर युनियन, म्युनिसिपल इंजिनियर असोसिएशन, बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम करणारे तमाम कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि अभियंते या सगळ्यांकडून जड अंतःकरणाने तुमच्यासाठी हे दोन शब्द बोलावेच लागतील, भावपूर्ण श्रद्धांजली।